आणलेल्या बोल, लग्नाच्या टायमाला पण मी अशीच पडलेली असेल, अशी उचलून फेकल्यावर का अशी पडले ना या पिशव्यांच्या मुलं थोबार वाचला मावशीला बघून। पण बघा आमची वहिनी भरपूर दिवसानंतर आज सासूबाई सुनबा इकडे नवरोबा आणि दिरोबा बासोबा कुठे बासोबा गेले कुठे ती बी चोरीला गेली वाटते काकुनी ना सुनबाईनी कवरी करदाटी पण आणल्या बघ। तरुणाला मी हिला पण बोलले चल आणि त्याला पण बोलले चल निघलो म्हणून मी नाही सांगते मी जात वाईनी की बोलले माहिती का तुम्हीच जा भाऊ तुम्हीच जा गाईस। तर कोणाला ठेसा भेटला नाही आपण गेल्यावर भेटणार तर बघा एवढा दिला तर याच्यामध्ये आम्ही खुश आहे काकू बस ना आवरा लावून लावून वहिनी अरे ठेसा खाऊन बघा कसा लागत। गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग। तर चला गाईज खूप लवकर मॉर्निंग झालेली आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि जर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सॅम एकालन ऑफिशियल ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तसंच मिस्टर रुपांश युट्यूब चॅनल सुद्धा आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा। जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल करा तर आत्ताच जा आणि फॉलो करा सॅम एकालन ऑफिशियल 20-81 मिस्टर सॅम एकालन, जेणेकरून जेव्हा आपले सॉन्ग किंवा ब्लॉग येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपल्या युट्यूब चॅनलची। तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा। तर चला गाईज निघालो तर गाडीमध्ये बसलोय आणि गणपती बाप्पा मोरिया आता जातो पहिला पलावामध्ये चहा प्यायला जातो, चहा पिऊन मग कुठे जाणार आहे ते नक्की तुम्हाला सांगणार। तर चला पहिला जाऊ आपण चहा प्यायला। तर चला गाईज नाश्ता वगैरे केला भरपूर दिवसानंतर आज मेंदूवडा खाल्ला भरपूर म्हणजे भरपूर दिवसानंतर आज मेंदूवडा खाल्ला आणि मेंदूवडा खाल्ला चाय सुद्धा पिला। पण ब्लॉग का घेतला नाही त्याचं पण कारण सांगतो, पूर्ण टेबल भरले होते पूर्ण आणि मी ब्लॉग चालू केला असता तर काही लोकांना वाटलं असतं काय चाललंय ना काय नाही, त्याच्यामुळे मी तिथं नाही घेतला आणि मी हा पलाव मध्ये आहे आणि बघा इथे नाश्ता करायला बसलेलो आहे। बघा इथे नाश्ता करायला बघा आता अजून पण पब्लिक भरपूर आहे आणि चला आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। देव पाडीलचा कॉल आलाय आता कुठे जायचा आणि कुठे नाही त्याला विचारू आपण आणि निघू आपल्या कामाला। तर चला देवा भाऊच्या घरी आलो सकाळी सकाळी जायच कुठेतरी जायचा आम्ही प्लॅन केलेला आहे आणि देवा भाऊनी सकाळच अंडा भुर्जी भाईनी काल उपास होता तर आज अंडा भुर्जी खाऊन मोकला हा हा सांगू नको म्हणतो कोणला आत्ताच बोलतो पोट भरले बोलते। तर चला आता काकूनी बघा कांदे कवरे आणले इकडे बघा इकडे कांदे बघा कवरे आणले एक वर्षाचा स्टॉक मारून ठेवले वाटते हा काकू काकूनी एक बघून भरून कांदे आणले कुठून आणले नावर कांदे मार्केट मशी आणल्या काकू बोल ना। गुड मॉर्निंग कसं काय आजचं नियोजन काय आहे नियोजन बघू आयडिया येईल ना आपल्याला काहीतरी कुठे जायचं कुठे आज जायचा माझ्या लहान बहिणीला भेटायला लहान बहिणीला भेटायला तर आत्याला बोललो बरं आम्ही चालल्या मुरबारला तर तिने मना क आणायला सांगलं माहितीये का नाही भोकरा भोकरा नाही ते ते मुलाशी का असत भाजी ते काहीतरी यायले ना हा काहीतरी वहिनी खाली का बसले जेवाला नका ना हिरो नका नाही नाही नका ना वहिनी एक घास मार बाबा बाबा सासू बघ सासू बघ 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 सासू बघ सुनबायला आणतो नका गावली 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 बाटली ठेवले काकू काय आणले सकाळी सकाळी आम्हाला काय आहे चपाती चहा मध्ये नाही याला याला ठेव ठेव जे तिथे ठेव काकू याला काय आणले मग तू चपाती जातो नुसती अरे बापरे आज मोरबा आज पोटू का रे आज तुझा इन्स्टाचा आय डी बनवता आहे का मी तू घरशी आला ना मांबाने आणले तरी पण मावशीला नेलं असतं ना हो रे
तर चला गाईस, आता आम्ही चाललो पहिला देवाभाऊला विचारू. देवाभाऊ कुठे जायचं आपण? काकू कुठे जायचा? मुरबाडला. वहिनी कुठे जायचा? माशाच्या जत्रेला. हे माशाच्या जत्रेला वहिनी नव्हती ना या वर्षी? तर चला आता आम्ही चाललो मुरबाडला आणि मावशीकडे चाललोय. चाललेलो मामाला बघायला. पण मामाला मामाच गायब. मामा गायब. पण बघा आमची वहिनी भरपूर दिवसानंतर आज सासूबाई सुनबा इकडे नवरोबा आणि दिरोबा बासोबा गेले. कुठे बासोबा गेले? दोन तीन भाजी शिबी गेल्या. शाला चालू झाल्या. बघा या जातो आम्ही चाललो किया मध्ये आणि आमचे थारा तिकडेशी नाही. आमची बाई लाजालू लाजली. आराम करते आराम करते. आणि वहिनी बघा आमची किती हसते. बघा आमची वहिनी कुठल्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला असं दिसतं का नाराज? आमची वहिनीला माहित आहे सोन्यासारखा नवरा भेटले सोन्यासारखी सासूच भेटले म्हणून वहिनी आमची खुश आहे. नुसते हसत रे. बघा आमची काकू भी किती हसते. तर चला आता आम्ही ना ठेसा वडापाव खायचा का काकू? मुलगावचा वडापाव खाणार आहे. हा मुलगावचा वडापाव वहिनी आमच्या कधी खाला नाही. वहिनी खाल्ले का? नाही. तर चला वहिनी काय सांगितलं? हा वहिनीला दोन टाइम ठेसा बनवायला सांगला ना. तर मी वहिनीला बोलले, ती बोलत तो असतं आपल्या मनासारखा. ही सांगते तिखट आहे बरे नाही. तर बोलत नाही तिखट आहे तर बरं नाही. मग तू मुलगावचा वडापाव खा आणि तो ठेसा खा. तेव्हा तुला माहित पडेल. तुम्ही असायला पाहिजे. वहिनी बोलवती नाही. मग तुम्ही मला मगर आहे मगर नाही लाकड आहे लाकड. तिकड आहे. आता एवढा कांदा बिंदा टाकून चालते. लपतो ना लपून आपण अशी मदीन आहे ना काकू? मी का? हा तू मदीन आहे काकू. बघ पोऱ्याने काय डायलॉग मारला. बोलते याच्यावर बस मताव जाऊ येशील. बोलतो ब्लॉग मध्ये बोलायला. मी डायरेक्ट गाडीच्या मान काढून उभी राहते. बघ हे संदर्भ मधल्या निघाचा काकूला. संदर्भ मान काढून संदर्भ आणि याच्यामध्ये बोलतो मान काढून निघाचा बाहेर निघत काकू. तिकडे तिकडे गेले आपण फोटो काढू. हा मस्त छान छान फोटो काढू. वहिनी करशील ना फोटो? कला बघ रे. हे बघ आंबा 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 आंबल. बघा आंबल दिसणार. आंबे दिसतील दिसतील. मी झूम करू का? मावशी बोलत होती जांभळा पाहिजे. जांभळा? हा आपल्या इकडची. त्यांची इकडे ती लेंडी लेंडी जांभळा जशी बकऱ्या आकलात. बरोबर. ती एकदम बारीक बारीक. चला आता आम्ही डायरेक्ट कुठे भेटायचा भाऊ? मुलगावचा वडापाव. डायरेक्ट मुलगावचा वडापाव. आणि आज कुठल्या रस्त्यांचे नेतो बघू. जे रस्त्यांचे नेल तो पूर्ण रस्ता मी असं दाखवणार आहोत. कसं आम्ही बारवी डॅमचा रस्ता दाखवू आणि पावसाळ्यामध्ये तिथे पण जाऊ. रस्त्याने जाणार आहोत. कुठले? नागमोडी. नागमोडी रस्त्याने. तर चला जाऊ आपण नागमोडी रस्त्याने. हा असा 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 नागमोडी रस्ता नसला तरी गाडी अशी अशी करायला लागेल. नाही ना देवा डॅमचा रस्ता नाही नागमोडी. नाही बघू चल आता गेलो सरळ असा खाली. तर चला गाईस आलो आता मुलगावचा वडापाव खायला. बाईची इच्छा पूर्ण झाली. बाई मध्ये चटणी नाही. इथे लाईट नाही आहे पण चटणी भेटते. काकू ए काकू काकू चटणी नाही पण चटणी आपल्यासाठी दिली आहे ना आली यार. हे बाई चटणी आण ठेसा ठेसा. हा वहिनी कसा वडापाव आहे पहिले खा ना मग सांगा कसा. बरोबर ना काकू? मी गेलतो ना इथे माझा ब्लॉग आहे ना खंडोबाचा. खंडोबाचा खंडोबाचा मंदिर आहे. जाऊ आपण. हे पण जाऊन आले जाऊ आपण. फक्त बसू नको नाही उच. हो जेजुरीपेक्षा उच खरंच. तू यो सर यो सर कधी गाईस. तर तुम्हाला मी आता ना इथं पब्लिक दाखवता. वडापाव खायला पब्लिक बघली ना तुम्ही हैराण व्हाल. जे हॉटेलमध्ये पण पब्लिक नसतं आवरे इथं वडापाव खायला. हे बघ हे कौर खुश. बघ बाय बघ गौरी असते लिगे लपाचपी खेळते तू लाजलो.
इथं बघा आणि आता गर्दी दाखवत हा इथून गर्दी बघा कुठले धाबे हो भाई लय गर्दी रे पण हा ठेसा हक नाही आहे का हा मुरबारला बघा नुसत वडच वड आहे लाईट नाही चला लाईट नाही रे ते नाही दिली काही ठेसा लाईट नाही देतो बोललेला ना देतो बोलले भाऊ बघा मित्र बाई काय चालले लिखो लिहा गाईज तर कोणाला ठेसा भेटला नाही आपण गेल्यावर भेटणार रे अरे बघा एवढा दिला त्याच्यामध्येच आम्ही खुश आहे काकू बस ना आवरा हा लावून लावून खायला वहिनी अरे ठेसा खाऊन बघा कसा लागत हा का हा चला गाईज आता आम्ही वडापाव वगैरे खाऊन घेतलेला आहे आणि आमची ठेसा चटणी पण संपलेली आहे काकू कसा वाटला तुला वडापाव खाऊन कारण की लाईट गेले कोणलाच चटणी भेटली ना आपल्याला दिला ठेसा चटणी आपण नेहमी खातो माहिती नवीन आहे तिला विचार नाही पण आपल्याला ठेसा दिल्याबद्दल तुला काय वाटत हा खालची खालून काढून आपल्यालाच दिला त्याची वहिनी वडापाव कसा आहे मस्त ना आणि पब्लिक बघून कसं वाटते तुम्हाला भारी ना पण यो सगळा ठेसा एकटीनीच खाला वहिनी मा विचार ना वहिनी खाला तर चला आता आपण जाऊया मावशीकडे आणि भेटू मावशीला श्यामी श्यामी मावशीला ब्लॉग मध्ये हा ब्लॉग मध्ये उद्या पडेल ना आपला हा आपण जे माणसाला बघायला चालले तो माणूसच नाही घरात त्याला पहिले घेतलं आता ब्लॉग मध्ये दहाचा फुगा वीसचा फुगा पिऊन शा फक्त डोलत वरती जायचं तिकीट काढलेलं हा वाचलंय का आता बोलतो पाया पर्यंत येणार नाही बघू आता येऊ बा योबा उपातला बा याला झाले गाडी का बसताव चला 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 आम्ही चाललो आता मुरबारला काकू संपलं पाणी कदम बोला बरं वाटलं का वडापाव खाऊन इकडे गालावा दिले कळलं काकू गालाव्याचे कळल्यान कोंब फुटल्यान वहिनी बघ वहिनी वडापाव खाल्ले तरी परत नका खायला लागली हे कार तुम्ही एकच वडापाव का दिला मी का बोललो एकच वडापाव ती बघ तिकडे बघ नका खात ती बघ ती बघ माझे पण खाल्ले काकू बघ वहिनी नका खात हो मुरजीत चांगल्या दोन भाकरी खाल्ल्या मागाशी वहिनी दोन भाकरी खाल्ल्या तुम्ही बघू शकता सध्या देवा भाई आमचा जिमला जातो म्हणून असंच चालतं सेम याच्या सारखा छोटा देवा काकू कसा भेटला रस्त्यात देवा छोटा देवा नाही बघला सेम त्याच्याने चालण्यामध्ये याच्या चालण्यामध्ये काहीच फरक नाही सेम थांब ना तो चालताना तुम्हाला दाखवत बघ हलकोच कॅमेरा घेईन मी चला आता आम्ही कुठे आहे काकू मुरबारच्या चौकात चौकात मुरबारच्या चौकामध्ये आहे काकू आम्ही
चाललं आता काहीतरी घ्यायला. तुम्ही बघू, तुम्ही बघा आता आम्ही काय काय घेतो. बघा हा मुरबाडचा चौक आहे इथून. हे बघा किती मोठा चौक, इकडं बस स्टँड मुरबाडचा समोरच्या गारे. तर चला गाईज, काकाच्या मुलाचा कॉल आलेला पण घरातून निघताना तो बोललेला तर कुठे चाललंय म्हणून. तर काय चाललंय? इकडे चाललो तुमच्या इकडे फिरायला. रुपांश गेला आज बाहेर. तर गाईच काकाच्या मुलाचा आता फोन आला का पोचल्या का मुरबाडला. मी बोललो हो मुरबाडला पोचलो. पण त्याला एक काय काय बोलतात काकू, शेवली शेवली पाहिजे त्याला. आणि तो बोलतो मटणासारखी लागतो. आणि त्याच्यामध्ये काय टाकायला लागतं काकू? तर पाला दाखवा ना कुठला. यो 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 बांधलेलाच आहे का त्यानं? यो बांधलेलाच पाला आहे. चणा डाळ टाकायची. अवरी भारी लागत बोलतो. मटणासारखं लागतं बोलत. हा काय काय टाकायचं परत एकदा सांगा. चण्याची डाळी करतात नुसती भाजी शाकाहारी. रस्सा बी करतात तांबडा टाकून. ते झालं. हा नंतर ते चिकनच्या रश्यामध्ये मटणाच्या रश्यामध्ये एक नंबर. हा ना. तर चालेल, द्या एक जुरी द्या आम्हाला. या एक नाही म्हणजे हे वाटा द्या वाटा. मी कवा गेलो नाही ना भाजी बिजी घ्यायला. राईज आपला एक फ्रेंड आलेला आहे. आपला नंबर देऊ गडे भाई. हा का नंबर आहे? नंबर आहे भाई. अरे वा, द्या जरा मोठ्या मोठ्या द्या. पास करून द्या पाच. उद्या तुम्ही टीव्ही ला याल. असू दे असू दे. टाक एक टाक मावशी. हा ठीक आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता आता मुरबाडच्या नाक्यावर मी जस्ट शेवली घेत होतो आणि एका गाडीमधून बघा आपली जी इन्स्टा युट्यूब फॅमिली आलेली आहे. कुठले तुम्ही? कुठे आला? कर्जत कडाव. माझं चाललं कुठं तुम्ही? फिरून आले तुम्ही? या मैया काकू किती मावशीला पोरात. तीच पोरगी आहे का? काकूने कसे बिस्किट वगैरे घेतले. हा बसून बसून खाईल. बघ कवरी जाणार आली ते फोटो घराला. मावशी कसं वाटलं तुम्हाला आमचं गाणं? भारी आहेत ना? नक्की का? काकू आत्ताच आहे गे. चला मटण पण घेतलंय आता. काकू बटाटा टाकायचा का याच्यात? पण पोट भरून जेवू का? तर चला गाईज आता पोहोचलोय आम्ही मावशीकडे. कुठलं गाव आहे काकू? यो दही गाव. दही गावामध्ये आलोय आणि आल्या आल्या आमची वहिनीने बघा लगेच आमच्यासाठी जेवण बनवायला घेतलं इकडे सीन. चला जेवणाचं काम इकडे आंबे आणून ठेवले देवासाठी. हे आमची मावशी आहे. मावशी बघ. हा बहीण येणार आहे तर लगे गजरे बिजरे लावले मावशीनी. आलं ते का? काय युट्यूबला? युट्यूबला जातात त्यांना लोक विचारतात. आणि इकडे बघ आमचा यो बघा बघा तो आधी विचारत. मी जेलो ना पहिले बोलतो लोल तो मावशीचे घरा लोल लोल. पण एक काम बरा, जर ना दोन तीन दिवसाची जर विश्रांती पाहिजे असेल ना तर सरळ इकडे यावा. कुठलेच सिम कार्डला नेटवर्क नाही. सुका झोप लागेल. मॅसेजचा बी ना आवाज येणार काकू. बरोबर ना काकूनी? बघा बहिणीसाठी भरपूर काय काय सामान घेऊन आले. असा जीव लागतं बहिणीवर. या हा मावशी घेतो टंडा. नको टेन्शन जाऊ टंडा पिऊ आम्ही. काकू लाय ना जीव तुझा बहिणीवर. असा असून दे जे. आमची काकू नाराज आहे. आमची काकू नाराज आहे. जे टंडा पी असून दे जे. आंब्याचा सीझन आहे ना. मँगो आणले बघ मँगो. काकू नाराज आहे. गाईज आमची काकू का नाराज आहे
ते तुम्हाला आता मी सांगतो एक. तर गाईज आता मी तुम्हाला सांगतोय काय झाला आणि काकू का नाराज आहे. काय झालं सांगतो बघा. आम्ही बाजारामध्ये गेलो, बाजारामध्ये माझ्यासोबत सर्वांनी फोटो वगैरे काढले. फोटो काढल्याच्या नंतर काकूनी मावशीला बिस्किटं घेतले, ते पण मी दाखवले तुम्हाला. त्याच्यानंतर मटण घ्यायला गेलो, मटण घेतला आणि रस्त्यामधून आम्ही असं 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 येत होतो. काकूच्या हातामध्ये 3 पिशव्या होत्या आणि काकू काय बोलली, सॅमी तिकडे बघ बोलतो पाऊस कसा उठले बोलतो, डग बोलतो काले झाल्यात. तर पाऊस उठला बोलला आणि अर्धा रस्त्याचा म्हणजे रस्ता कड असते बघ, कड इकडे यो प्लेन आणि इकड. तर काकूचा पाय इकडून सटकला आणि काकू बेकार एकदम पडली. म्हणजे कशी पडली माहित आहे का, अशी डायरेक्ट अशी उडली ना काकू, एकदम बेकार पडली ना. त्याच्यामुळे आमची काकू आता नाराज आहे. जेव्हा येता येता एवढी खुश होती, एवढे भारी भारी डायलॉग मारत होती. बघा आमची काकू कशी बसली बघा, एकदम शांत. आणि काकूच्या इथे पायाला लागला, दोन्ही डोप्यांवरती लागलाय आणि हात पण इथेशून थोडासा घसघाटले लागला भरपूर. म्हणून आता आमची काकू शांत आहे. आता आम्हाला काही बी बोलायला लागेल बघू, जर आमची वहिनी जर काही ब्लॉग मध्ये बोलत असेल तर थोडक्यानं आपण वहिनीला विचारू. हा वहिनी ती त्याल टेकते वहिनी जावणार. हो सगळं चेतले मावशी, तू नको टेन्शन जाऊ. हे बघा इकडे कोथमीर, कांदा, निंबू, लसूण, तिकडे बकऱ्याचं मटण. बघा हा हे बघा, ही बघा भाजीची पिशवी बघा कशी फाटली आहे बघा. तुम्ही विचार करा का काकू किती हा किती जोरात पडली. अरे तुझी साडी पण फाटली बघ, ही बघ, ही बघ, ही घे, ही बघ, ही बघ साडी फाटली बघ. मा तुम्ही फेकली मूठ तिथं मोरबारला नाही का ते बसतान भाजीवर. काय नाही आज घेऊन आले सगळं, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. शनीला बोल लग्नाच्या टायमाला पण मी अशीच पडलेली अशी उचलून फेकल्यावर का अशी पडले ना या पिशव्यांच्या मुलं थोबार वाचला. हो थोबार वाचला नाही तर पूर्ण थोबारावरच पडले ते. मी मला उतरताना काहीतरी करून आला, मी हिला पण बोलले चल आणि त्याला पण बोलले चल. निघलो म्हणून बोलले माहिती का, तुम्हीच जा भाऊ तुम्हीच जा. ती वहिनी पारलीस ते आता काकू मावशीनी बाबा कर ठेवली इटकूर कर ठेवली तिला आधी वहिनीची लागली ठेस. राहू द्या चला, राहू द्या चला. दिशा भूल झाली, दिशा भूल झाली. हो तू बोलली ना दिशा. मला असं होत जेव्हा मी तिकडे माहेरी जायचे ना तेव्हा मी एक जागी उभी राहायचे असं झालं ना पक्के वेळ 5-10 मिनिटं उभी राहायचे ना. जेव्हा मला उनगारेल ना का मला या मार्गाला जायचा तेव्हाच मी चाल करायचे. तर ते किती दिवसांनी मला परत आज असा झाला गाडी उलटा सिधा असा बसला. राहू द्या आपण बघता जाऊ जाऊ चल. तर चला वहिनी आमचे मस्त जेवायला वगैरे आम्हाला बनवून आणलेलं आहे. इथे भात, पुऱ्या, बकऱ्याचं मटण, कांदा, लिंबू नाही पापराचा मला कर. आम्ही अवकाळीचे येले ना टी व्ही लावले तुम्ही ना आम्हाला झोपून मी नाही दे फॅन लाव. तर चला गाईस मावशी तुझं जेवलो मस्त मटण बिटण खाला. काकू आमची थोडीशी नाराज पडली. किती वेळा सगळे आपण या काय यात ना म्हणा पाटे यांचा या बा यात ना पाटे कान गोष्टी. चला आम्ही चाललो तुमच्या मागे काही लागत नाही. तर चला आता आम्ही चाललो घरी. आम्ही बसतो आता गाडीमध्ये. ए बाबा वहिनी नका खाते नका खाते. ए मी काय म्हणता देवा ए वहिनीला काहीतरी आणून देस तू खाऊ. ती दिवशी तवरा डिमांड मधले आणले कमी पडते ग. अरे येऊन जाऊन नकाच खाते चॉकलेट दिलं ना खायला असं आत होता का. चला चला जास्त बोलून काही वाढणार नाही ब्लॉक लाई मोठा झाला. तर गाईज आता आम्ही आलो एका जंगलामध्ये आणि जंगलामध्ये इकडे आलोय मुरबाड भागामध्ये आणि सासूबाई आणि सुनबाई बघा कशी जंगलामध्ये घुसल्यात आणि काय करदा करदा टिपतात बघा दोघी जणी. हे पारलोस तू थांब बाबा. हे काकू मच्छर बिचर चावत आहे बघा करदा बघा किती आहेत
ताम पहिले करता दाखवू दे ना यांना वाटत काहीतरी बोलतात हो हे बघा किती करता बरं हे बघ नुसते करदाच आहेत हे जे पान आणलेलं बघ काकू अ किती पिशवी भरले नाही पहिले हे मुंग्यात हे जे पान नाही आपला हे आहे ना पिशवी आहे ना चला आम्ही तयारी आम्ही इकडे जंगलामध्ये आलोय आणि चांगली कर्दाची झारात बघ इथं लय भारी नाही जर तर आंब असत तर इथे शिन कर पारा आवडतीच आंबल होती दुसरं कोण काकू आंबा चोरीला गेला गाडीतून हो ना आंबा वास घेत आहे हो ना हे बघा आंबा वास घेत आहे त्या दिवशी डिमार्ट मध्ये पण योज विषय चालू होता मला मला असे आंबे आवडतात वहिनी मच्छर विचर चावला का नाही ही बोकरा सकाळी दिवशी निघलेला ना काकू आपला करता चांगली टिपल्यान काकू दाखव किती टिपल्यान कुठे ती बी चोरीला गेली वाटते बघ बघ काकूनी ना सुनबाईनी कवरी करदा टिपून आणल्या बघ वहिनी कारण नका खात वहिनी ना बोललो ना मागाशी अरे अशी नका